नमस्कार, मी सारिका जाधव. आज 27 मार्च जागतिक रंगभूमी दिन. सर्वप्रथम मी इथं उपस्थित असलेल्या सर्व मान्यवरांना, माझ्या मैत्रिणींना आणि सर्व बाल कलाकारांना जागतिक रंगभूमी दिनाच्या खूप खूप शुभेच्छा, मनापासून शुभेच्छा. खर तर गेले 1.5 वर्ष मी या अभिव्यक्त या संस्थेची कार्यरत आहे. पहिल्यांदाच मी इथं जेव्हा आले तो दिवस म्हणजे 23 डिसेंबर 2022 संध्याकाळी 6 वाजता मी आले. त्याचं कारण म्हणजे 2022 मध्ये ज्या राज्य नाट्य स्पर्धा झाल्या, त्या राज्य नाट्य स्पर्धेमध्ये जसं मला वेळ असेल तसं मी ते नाटक बघायला जात होते तिथे. आणि सरांचं कुसुम मनोहरले हे नाटक पाहिलं आणि ते नाटक मला एवढं मनाला भावलं. आणि सगळे कलाकारांच्या आणि अभिजित सरांची स्पेशली मी म्हणजे फॅनच झाले एक प्रकारे. आणि मनात इच्छा होती की या नाट्य संस्थेची आपल्याला कधीतरी म्हणजे यांच्यासोबत काम करायला मिळावं असं ही खरोखर मनापासून माझी इच्छा होती. आणि तेव्हा काही एकदा मला माहिती नव्हतं की नाटक झाल्यानंतर कलाकारांना जाऊन भेटायचं असतं वगैरे. मी म्हटलं तर या सरांचं म्हणजे कुठून नंबर मिळावा या शोधात मी होते. आणि खर तर नाटकातला न सुद्धा मला माहित नव्हता. खर तर पहिलं नाटक मी आणि शाहूकला मंदिर मी बघितलं असेल तर विक्रम बल्लाळ सरांचं आई बाबा आणि ती हे नाटक मी पाहिलं होतं. विक्रम बल्लाळ सर हे माझे क्लासमेटच आहे. त्यांचंच पहिलं नाटक तिथं मला वाटतं व्यावसायिक प्रयोग लावला असेल. त्यावेळेस मी ते तिकीट घेतलं आणि तेव्हा मी पहिल्यांदा शाहूकला मंदिरला गेले. बहुतेक 4 ते 5 वर्षापूर्वी असेल. आणि तेव्हा मी पहिल्यांदा ते नाटक पाहिलं. आणि नंतर मी 2022 मध्ये जेव्हा मी नाट्य स्पर्धा बघायला जात होते तेव्हा मला असं वाटायला लागलं की स्टेजवर म्हणजे खरंच छान होते काहीतरी. आणि तेव्हा नाटकांची आवड निर्माण झाली. आणि सरांचं जेव्हा ही कुसुम मनोहरलेले नाटक पाहिलं त्यावेळेस खरोखर मनात इच्छा निर्माण झाली की आपण पण काहीतरी करावं. आणि खरोखर मनात जर इच्छा असेल ना तर ती देव नक्कीच पूर्ण करतो. आणि नंतर 15 दिवसांनीच अभिजित सरांची भेट मला म्हणजे 23 डिसेंबर तो दिवस होता. गणेश शिंदे सरांच्या ऑफिसवरती मी छोटीशी मीटिंग होती तिथं सर आले होते. आणि मी असे समोर पाठीमोरी सर होते आणि ते गणेश शिंदे सर म्हटले की वायकरांना जरा वरती बसा. तेव्हा वायकरना ऐकल्या मी एकदम पाठीमागे बघितलं तेव्हा मी म्हटलं की हा हे अभिजित वायकर सर त्यांनी कुसुम मनोहरलेले नाटक केले. मी म्हणजे मी सांगते माझा अनुभव. आणि मी गणेश सरांना रिक्वेस्ट केली सर प्लीज म्हटलं त्यांच्याशी माझी ओळख करून द्या. सर म्हटले का गं तुला नाटकामध्ये काम करायचं का? हो म्हटलं प्लीज त्यांना बोलवा आणि माझी ओळख करून द्या. मग सर आले, सरांशी ओळख झाली आणि सर नेमके त्या दिवशी तिथं त्यांच्या नजरकैद नाटकासाठी हिंदी नजरकैद नाटकासाठी त्यांना आर्टिस्ट हवी होती. मग त्यांनी नंबर दिला म्हटले तुम्हाला यायला जमेल का, इच्छा आहे का खरोखर नाटकात काम करण्याची, तर संध्याकाळी 6 वाजता तुम्ही इथं अकॅडमीवरती या. मग मला एवढा आनंद झाला आणि मग घरी गेले, घरी पण मी सगळ्यांना सांगितलं आणि संध्याकाळी 6 वाजता मी इथं आले. आणि मग तेव्हा आमचा एक महिनाभर नजरकैदची प्रॅक्टिस चालू होती हिंदीच्या, पण दुर्दैवाने ते काही नाटक झालं नाहीये. आणि नंतर सरांचा फेब्रुवारीमध्ये आपला अभिनयाचा क्लास सुरू झाला, तो क्लास पण मी जॉईन केला आणि मग तिथं अभिनयाचं प्रशिक्षण घेतलं. आणि नंतर अभिनयाचं प्रशिक्षण घेत असताना सरांची आपली वेबसिरीज होती गुगल गाव, त्यामध्ये सुद्धा मला सरांनी काम करण्याची संधी दिली. त्याबद्दल सरांना खूप थँक्यू. सरांनी खूप छान शिकवलं. सुरुवातीला पण मी एक क्लास केला होता अभिनयाचा पण त्यात काय आम्ही एवढं समाधानी नव्हतो. पण इथं आल्यानंतर सरांची जी शिकवण्याची पद्धत, वेगवेगळे टास्क देणे, थेरी असेल किंवा प्रॅक्टिकली करून घेणे, ते आम्हाला सगळ्यांनाच खूप आवडलं. त्याच्यामुळे मी एक एक जण आम्ही जॉईन होत गेलो. मेघा वगैरे असतील सगळे आमची मुलं असतील ते. आणि नंतर मग मी दादा महाराज करंडकला माझी पहिली एकांकिका केली, एक किस्सा किस्का नावाची. आणि नंतर मी कधी उलट कधी सुलट हे गोंधवलेला नाटक केलं आणि तिथून मग खरा हा प्रवास सुरू झाला. आणि खूप चांगले वाईट अनुभव आले. आणि प्रॅक्टिस सुरू असताना खरं तर खूप चांगले म्हणजे रडारडी झाली, हे सगळं चिडाचिडी वगैरे व्हायची. आणि हे पहिल्यांदा नाटक बघताना आपल्याला काही लक्षात नसतं की फक्त आपण बघतो हे छान आहे, पण ते नक्की नंतर करताना त्याच्यासाठी काय काय फेस करावं लागतं ते खऱ्या अर्थी इथं आल्यानंतर प्रॅक्टिस करताना कळलं. सर चिडायचे, रडारडी वगैरे व्हायची, पण ते त्यांचं एका दृष्टीने बरोबरच होतं. कलाकारांकडून अभिनय कसा काढून घ्यायचा ते त्यांच्या म्हणजे त्यांची ती पद्धतच होती. आणि नंतर मी बटरस्कॉच राज्य नाट्याला केला होता 2023 ला. म्हणजे 2022 मध्ये मी ती स्पर्धा बघत असताना मला स्वप्नात सुद्धा वाटलं नव्हतं की मी पुढच्या वर्षी 2023 ला मी स्टेजवरती असेल.
आणि ती संधी मला सरांच्यामुळे मिळाली, त्यामुळे सरांना खूप खूप थँक्स. आणि आता विशेष म्हणजे मला बाल कलाकारांचं म्हणजे बालनाट्य बसवण्यासाठी मला दिग्दर्शनाची संधी सरांनी दिली, त्याबद्दल सुद्धा सरांचे खूप खूप आभार. म्हणजे त्यांनी एवढा माझ्यावर विश्वास ठेवून बालनाट्याचं दिग्दर्शन करण्याची मला संधी दिली. आणि आमचं नाट्य जागर आता झालं 100वं नाट्य जागर, त्यामध्ये सातारा केंद्रामध्ये आमचं बालनाट्य दुसऱ्या क्रमांकावरती आलं. तेरा प्रतिस्पर्धी होते, त्यामध्ये आमचं बालनाट्य आलं, ते खूप म्हणजे प्राऊड फील झालं एकदम. थँक्यू. बस.